शेतकरी मित्रांना आमच्या सगळ्यांचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग आम्ही सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना जे 4 लाख 4.5 लाख आपल्या जिल्ह्यामधले शेतकरी आहे आम्ही सगळ्यांना असं आवाहन करतो की शासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी खूप चांगली योजना आणली आहे की 1 रुपयामध्ये आपल्याला पीक विमा काढून शासन देणार आहे। मग सगळ्यांना विनंती आहे ही जी योजना आहे हे 30 तारखेपर्यंत आहे, जवळपास आपल्याकडे 7-8 दिवस शिल्लक आहे आणि आत्तापर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त 30,000 पर्यंत शेतकऱ्यांनीच हा पीक विमा उतरवलेला आहे। माझी अशी विनंती आहे की 1 रुपयामध्ये आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्र, CSC केंद्र, सेतू केंद्र या कोणत्याही केंद्रांवर जाऊन तुम्ही तात्काळ आपल्याला 1 रुपया भरून आपला पीक विमा आपण जे शेतामध्ये जे पीक लावला त्याला संरक्षित करून घ्या। खूप सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला 3 डॉक्युमेंट पाहिजे, 1 सातबारा, 1 बँक पासबुक आणि 1 आधार कार्ड। हे 3 डॉक्युमेंट घेऊन जर आपण जवळच्या सेतू केंद्र, आपले सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर जर गेले तर आपल्याला तिथचे ऑपरेटर 1 रुपयामध्ये आपल्याला पीक विमा काढून देणार आहे। तरी माझी विनंती आहे, चांगला पाऊस झालेला आहे, चांगला पीक, पण जर अतिवृष्टी झाली, काही क्रॉपला डॅमेज झाला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इन्शुरन्स भेटू शकते। त्यामुळे सगळ्यांनी पुढच्या 7 दिवसांमध्ये आम्ही गावोगावी दवंडी पण दिलेली आहे, प्रत्येक गावामध्ये आपले सेवा केंद्र आहे, शेतकऱ्यांनी तिथे जाऊन तात्काळ आपला पीक विमा उतरून घ्यावा, हीच आमची कडकडीची विनंती आहे। धन्यवाद।